मानकरी ठरला होता तो गणेश पदुकले. गणेश पदुकल्याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मला वाटतंय कुठेतरी आपल्या कामधंद्यानिमित्त किंवा लग्नाच्या घाई बळीत म्हणा असो या क्रिकेटपासून थोडा दुरावलेला आहे, परंतु हेच क्रिकेट आहे आणि ह्या क्रिकेटला आज या दापोलीच्या कोकणवासियांचा हा दापोलीचा क्रिकेटचा सण आज या चुकवाडीच्या मैदानावरती आपण प्रकर्षाने गेले दोन दिवस पाहतोय. स्टार्ट द मॅच सर. दरम्यान प्रथम पहिली सेमीफायनल होते ती या ठिकाणी गावदेव लायन्स वर्सेस जॉली क्रिकेटर्स. सुरेख मारला फटका या ठिकाणी काय होतं ते बघूया. आणि या ठिकाणी एक धाव घेतो दोन धाव या ठिकाणी गोइंग आउट ऑफ द पार्क आणि खणखणीत चौकार. चला पुन्हा एकदा पुढील चेंडू संजू यांचा. हॅट्रिक साठी 500 रुपये. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. गोइंग चेंडू शी मारे. जेल उडालेला बघूया काय होत. आणि या ठिकाणी दरम्यान पुन्हा एकदा समस्त दापोलीकर आज या चिकवाडीच्या मुंबईच्या उपनगरातील चिकवाडीच्या ग्राउंड वरती आज अवतरलेला आहेत. आणि खरोखर हा दैदित्यमान सोहळा आज या ठिकाणी याची देही याची डोळा आपण युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा जवळजवळ 186 देशांमध्ये याचं लाईव्ह थेट प्रक्षेपण युट्यूबच्या ग्लोबल टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा संजू आणि स्ट्राईक लाईट. आता मात्र ऋषी आठ डिलिव्हरी फ्रॉम संजू. सॉरी आणि धावसंख्या होते ती 8 धावा. जर संजून हॅट्रिक घेतली तर सन्मान्य अशोकजी खळे यांच्या माध्यमातून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलेलं आहे. पुढील चेंडू संजू यांचा. काहीसा बाहेर जाणारा चेंडू पंचाकडे दाद मागताना, परंतु एक सुंदर कमबॅक आपण या ठिकाणी पाहतो संजू यांच्या मार्फत. लगातार दोन चेंडूवरती दोन चौकार लागवल्यानंतर कुठेतरी तिसरा गडी तिसऱ्या चेंडूवरती महत्वपूर्ण गडी बाद केला तो मनोज यांच्या मार्फत. आणि नंतर मात्र त्यांनी सूर्य गोलंदाजी आपल्या संघाला मिळवून निर्देश मिळवला आहे. पुन्हा पुढील चेंडू संजू यांचा आणि आता मात्र स्ट्राईकला येतो द मॅन फ्रॉम मनोजी बारेवाडी यांचा ऋषी बारे. पुढील चेंडू बघूया. सुरेख लेग साइडला चेंडू एक धाव घेण्यात यश मिळते. बघूया दुसरी धाव घेतात का. आणि यशा तरी एकाच धावेवरती समाधान मिळावं लागतंय. धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्ती आफ्टर दॅट या ठिकाणी 1 ओव्हर्स. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 9 धावा. जर कोणी 6 चेंडूवरती 6 षटकार लगावे त्याला सन्मान्य संतोषजी शिंदे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलेलं आहे. 5000 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलेलं आहे.
दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा पुढील चेंडू. वा व्हाट अ शॉट. आणि हा खणखणी चेंडूशी मारे सहा धावा. सॉरी षटकार की चौकार सर. षटकार. रिप्ले घ्या रिप्ले घ्या रिप्ले. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. लोडिंग. षटकार षटकार. ओके ओके. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा ऋषांकडे. हा सुद्धा लेग साइड ला चेंडू. एक धाव घेणे देशमध्ये बघा किती धाव घेत आहेत. एक धाव आणि संघाच्या धावसंख्या एका एका धावसंख्येने बदल होत आहे आणि संघाची धावसंख्या होते ती 17 धावा. सॉरी 16 धावा. पुन्हा एकदा आता फलंदाज आले तो अभिषेक जडमगाशी आपल्या गोंदाजी कडून चांगलं प्रदर्शन केलं होतं. वा व्हाट अ शॉट व्हाट अ ब्युटी. चेंडू सी मारे शापार. डिसिजन पेंडिंग. What a shot. Chendu si mare shapar. Shatkar shatkar. Shatkar. पुढील चेंडू पुन्हा एकदा ओशी यांचा. एकदा घेणे देशमध्ये पाहूया. सुंदर या ठिकाणी आपण फलंदाजी पाहतो तर ऋषी बारे यांच्या मरत आणि खरोखरच महेंद्र तेरेकर वेल प्लेट. कारण गेले दोन डीपीएलचा पर्वा आपण आपल्या माध्यमातून प्रयत्नांची पराकाष्ठा केलीत परंतु यश आपल्या पदरी पडलं नव्हतं. परंतु कुठेतरी असं लिहिलेलं आहे की अपयश यशाची पहिली पायरी आहे आणि याच उक्तीप्रमाणे आपण गेले दोन वर्ष सातत्यानं प्रयत्न करत होतात. सरतेशेवटी यश आपल्या पदरी मला वाटतं पडणार हे निश्चित आहे. कारण ज्या पद्धतीची फलंदाजी ऋषी आणि अभिषेक करतायत, ज्या पद्धतीची गोलंदाजी महेंद्र तेरेकर आणि अभिषेक करतायत ते बघून खरोखर आम्हाला नक्कीच ह्यावर्षी जवळजवळ तुम्ही अंतिम फेरीसाठी पात्र ठराल अशा प्रकारची एक नव चैतन्याची आशा निर्माण झालेली आहे. दरम्यान पुढील षटक घेऊन येतात ते दीपक खळे द मॅन फ्रॉम अग्रवैंगणी कॅप्टन ऑफ द टीम. व्हॉट अ शॉट. गोइंग 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 डाउन.
चेंडू पुन्हा एकदा दीपक कल्याणचा ऋषी बारे यांच्यासाठी. हा सुरेख चेंडू एक धावकडे यश मिळत आहे. ज्या प्रकारचा वजनदार खेळाडू फलंदाज आहे त्याच प्रकारचा वजनदार गोलंदाज दीपक खळे आहे, त्यामुळे नो डाऊट खरोखरच अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी त्याच्याकडनं आम्हाला अपेक्षित आहेच. दापोली क्रीडा समितीचे ते खजिनदार आहेत आणि त्यांच्या मार्फत आज हा त्यांचा संघ दरवर्षी खेळे बंधू या ठिकाणी अंतिम फेरीत पोहोचतात. पहिल्या वर्षी याच दीपक कलेने द्वितीय पारितोषिक पटकावलं होतं, त्यानंतर दुसऱ्या वर्षी सुद्धा याच दीपक कलेने प्रथम पारितोषिक पटकावलं होतं आणि पुन्हा एकदा एक तिसरी सेमीफायनल आज हा संघ खेळतो. धावसंख्या काय सुन लागले धाव संख्या या ठिकाणी होते 42. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपक जी खळे स्ट्राईकला फळंद आहेत ते ऋषी बारे द मॅन फ्रॉम मनोषी बारेवाडी. या ठिकाणी पुन्हा चेंडू आणि या ठिकाणी बघूया गोइंग गोइंग आउट ऑफ द पार्क. धाव संख्या होते 46 3 ओव्हर.
सुशांत तेलप जरा प्लीज अपन मैदान मध्ये येऊ नका वारंवार तो का जातो धाव संख्या 46 47 रिक्वेस्ट रन्स विन फ्रॉम 18 बॉल्स आणि पुन्हा एकदा महेंद्र तेरेकर द मॅन फ्रॉम निंगडे सुरेख आपण या ठिकाणी फलंदाजी पाहतो ती दीपक यांची परंतु संघ विजय करायचा असेल तर अशाच प्रकारची फटकेबाजी आपल्याला करावी लागणार आहे नो डाऊट तुम्ही दोघे जणी कॅपेबल आहात परंतु पाहूया क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या खेळामध्ये शेवटपर्यंत कोण विजय होतो ते पाहणं मनोरंजक ठरणार आहे मिसिंग लेग त्यामुळे पंचांनी अपील फेटाळून लावलेला आहे दरम्यान पुढील एकदा पुन्हा चेंडू घेण्यात येते महेंद्र तेरेकर द मॅन फ्रॉम करजगाव व्हॉट अ शॉट या ठिकाणी बघूया आणि खेळाडू कॅच ड्रॉप होतोय वाटतं ही कॅच जर स्वप्निलाने पकडली असती तर मात्र या ठिकाणी कॅच त्यांनी पकडली असती परंतु महेंद्र तेरेकर निराश होऊ नका आपल्याला दोन वर्षाचं फळ या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे पुन्हा पुढील एकदा महेंद्र तेरेकर पाहूया आणि बाद सुरेख आपण या ठिकाणी फलंदाजी पाहतोय थोडंफार आपण पाठीमागे जातोय कारण खरोखरच महेंद्र तेरेकर वेल प्लेड मया खरोखर ज्यावेळी दापोली क्रिकेट कमिटी स्थापन झाल्यानंतर आम्हाला पहिला जर कोणाचा कॉल आला असेल तर तो महेंद्र तेरेकर ज्यांनी या दापोली क्रिकेट कमिटीशी निगडीत अनेक गोष्टी जुळवून घेतल्या आणि खरोखरच अनेक मित्र बनवले आम्ही सुद्धा त्यामधला एकच आहोत आणि ह्या मित्रांना सोबत घेऊन अनेक आपल्या टीमच्या माध्यमातून त्यांची पराकष्ट करत होता अपयश येत होतं परंतु कुठेतरी दापोली प्रीमियर लीग मध्ये कुठेतरी त्याला खुणावत होती सलग दोन वर्ष तो सेमीफायनल मध्ये पराभूत झाला दुर्दैवीरित्या पराभूत झाला परंतु यावेळी मात्र ह्याच महेंद्र तेरेकरनी वसा आपल्या हाती घेऊन दापोली प्रीमियर लीग मध्ये आज तो उतरलाय आणि मला वाटतं जवळजवळ तो सामना चला पुढील चेंडू पुन्हा एकदा अभिषेक मागे ज्यांनी हॅट्रिक घेतली होती हा सुद्धा सुरेख चेंडू या ठिकाणी
सुरक्षेत्रक्षण तितकच पद्धतीने आपण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पुढील चेंडू पुन्हा एकदा निराश होऊ नका दीपक जी खळे, अजूनही आपल्याकडे एक चान्स आहे. जरी आपण सेमी लूज झाला तरी पुन्हा एकदा एक संधी आपल्याला प्रकर्षण या ठिकाणी मिळणार आहे. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा अभिषेकांचा स्ट्राईकला आता फलंदाज आहेत ते, मात्र दीपक जी खळे स्वतः कर्णधार द गावदेवी लायन्स या संघाचे. पुन्हा एकदा अभिषेकांचा वेल बॉल. अभिषेक पहिली सेमीफायनल आपण या ठिकाणी पाहतोय. दरम्यान सामना चालू आहे तो गावदेवी लायन्स वर्सेस द जॉली क्रिकेटर्स. व्हॉट अ कॅच फ्रॉम महेंद्र तेरेकर. पहिल्या लीग मॅचेसला वादली खेळी गेली होती. नो चेंडू या ठिकाणी वनचं घोषित करत आहेत. अशा तऱ्हेने 1+1 इज इक्वल टू 2 रन्स इन दिस बॉल. आणि फ्री हिट वन बाउन्स वॉर्निंग फ्री हिट. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा अभिषेक फ्रीट असल्यामुळे आणि या ठिकाणी षटकार लागलो होतो पक्षाने.
चला पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग पर्व तिसरातील पहिली सहा सेमीफायनल पाहूया. या ठिकाणी पुन्हा एकदा ऋषी बारे द मॅन फ्रॉम वनवशी बारेवाडी या ठिकाणी आपल्या संघाला कितपत योग्यरित्या या ठिकाणी अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवतोय का. जवळजवळ सहा चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता असताना महेंद्र तेरेकर यांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी आपण स्मित असे पाहतोय. कारण खरोखरच गेले 2 वर्ष प्रकर्षाने ते सेमीपर्यंत मजल मारतात, दर मजल करतात, परंतु यावेळी मात्र त्यांना संधी आहे ती अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्याची. कारण खरोखरच एक सुंदर या ठिकाणी फलंदाजी गोलंदाजी आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. मी जेव्हा ऑप्शनला होतो तेव्हाच काहीसे नैराश्याचे वातावरण त्यांच्या चेहऱ्यावरती होतं, परंतु कुठल्याही प्रकारची नैराश्य न बघता ते पुन्हा एकदा उभे राहिले. नो चेंडू सर्कल नो एक दोन तीन चार वन प्लस वन इज इक्वल टू टू रन्स इन दिस वॉल सॉरी आणि फ्री एट असेल ही. त्यामुळे दीपक कळे आपण मारला तर धावा. चला पुन्हा एकदा चला पंच सामना त्वरित चालू करा, अजून एक सेमी आपली बाकी आहे. चला पुन्हा एकदा ऋषी बारे वॉट शॉर आणि या ठिकाणी फ्री आहे. आता मात्र दीपक कडे पाहतो या ठिकाणी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 22 धावा. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा चला पंच चालू करा. ऋषी बारे पुढील चेंडू पुन्हा एकदा ऋषी बारे अनिल यांच्याकडे सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू चेंडू वळतोय निर्धाव चेंडू जातोय. खरोखरच या सामन्यासाठी राहुल माने त्याचप्रमाणे अभि उमासरे तुषार बैकर यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. संदेश मांजर यांच्याकडून शुभेच्छा आणि वॉट अ शॉट आणि या ठिकाणी बाद